जगभरात दर मिनिटाला विकल्या जात आहेत 10 लाख पाण्याच्या बाटल्या. नॅशनल जिओग्राफीच्या अहवालातनं माहिती समोर. रिसायकल प्लास्टिकपैकी केवळ 40% प्लास्टिक पुन्हा वापरलं जात असल्यानं प्लास्टिकच्या कचऱ्यातही वाढ. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती. येत्या 3 दिवसात पाऊस पुणे आणि मुंबईत दाखल होईल. हवामान विभागाचा अंदाज. 3 दिवसांमध्ये पाऊस राज्याच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता. मात्र विदर्भात पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. उजनी धरणातील पाणीसाठा 29%. आषाढ वारीसाठी उद्या भीमा नदीपात्रात पाणी सोडलं जाईल. तर याच वेळेला सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचे प्रशासनाचं नियोजन. त्यामुळे 3 TMC पाण्याची बचत होईल अशी माहिती. पिंपरी चिंचवड शहरावरती पाणी कपातीचं संकट. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 19% पाणीसाठा. जालना जिल्ह्यामध्ये बोगस खतांची विक्री. घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथे कृषी विभागाच्या पथकानं छापा टाकून भेसळयुक्त खतांच्या 35 बॅगा जप्त केल्या. तसंच नामांकित कंपन्यांच्या नावे अंदाजे 5,000 रिकाम्या बॅगाही जप्त झाल्यात. MIDC GST वसुलीला लघु उद्योग भारती संघटनेचा विरोध. MIDC 1 जुलै 2017 ते 4 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी उद्योजकांना आकारला दंडासह GST. या कालावधीसाठी MIDC डिमांड नोट पाठवताना GST न आकारण्याची चूक केली. यामध्ये नाहक भूर्दंड आम्ही का सोसायचा असा सवाल उद्योजक विचारत आहेत. मुंबईमध्ये काल 0 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर सध्या मुंबईत 36 कोविड रुग्ण सक्रिय असल्याची माहिती आहे. 12वीच्या भौतिकशास्त्र उत्तरपत्रिका हस्ताक्षर बदल प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती पुढे. बदललेल्या हस्ताक्षरातनं 372 विद्यार्थ्यांना 10 ते 30 गुण वाढवून दिलं असल्याचं उघडकीस. मडगाव मुंबई वंदे भारत ट्रेनचं 27 जूनला उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा. रेल्वेतली गर्दी कमी करण्यासाठी 6 गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ रामदास भिसेंची माहिती. दुर्घटना घडण्याआधी सर्व मॅनहोलची झाकणं बंद करा. मुंबई महापालिकेला हायकोर्टानं पुन्हा बजावलं. कोस्टल रोडच्या संरक्षक भिंतीचं सर्वेक्षण होणार. पाऊस लाटा आणि शेवाळाच्या पार्श्वभूमीवरती मजबूती तपासली जाईल. कोस्टल रोड प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती. रायगडमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये शिवसृष्टी उभारणार. तसंच कान्होजी आंग्रे यांच्या नावानं विद्यापीठामध्ये अध्ययन केंद्र सुरू करून तिथे सागरी विज्ञान आणि युद्धकलेचं अध्ययन केलं जाईल. मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. आषाढी वारीसाठी आज विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढणार. त्यामुळे भक्तांना 24 तास दर्शन घेता येईल. आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडनं 76 विशेष रेल्वे गाड्यांची सोय. आषाढी निमित्त गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर तालुक्यात प्रवेश. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पालखीचं स्वागत. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं बीड जिल्ह्यातल्या मांजर सुंभा घाट 3 बैलजोडीच्या सहाय्यानं सर केला. पालखी पुढे विठूनामाचा गजर. संत तुकाराम महाराज पालखीच्या काकड आरतीमध्ये पार्थ पवार सहभागी. पार्थ पवारांची वारकरी आणि भाविकांसोबतही चर्चा. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला 123 ते 129 जागा. 2024 विधानसभा निवडणुकीसंदर्भात न्यूज अरेनाचा सर्व्हे. शिंदेच्या शिवसेनेला 25 तर ठाकरेंच्या सेनेला 17 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज. शिवसेनेतल्या बंडाला आज 1 वर्ष पूर्ण. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आजच्याच दिवशी एकनाथ शिंदे आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आजचा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करणार. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडनं प्रत्येक तालुका स्तरावरती गद्दार दिन साजरा करण्याचे आदेश. 20 जून जागतिक गद्दार दिवस म्हणून घोषित करा. संजय राऊत यांचं संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना पत्र. यवतमाळच्या दिग्रस नगर परिषदेवरती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा खोके घ्या मोर्चा. प्रशासनाचा निषेध करत कार्यकर्त्यांकडनं जोरदार घोषणाबाजी. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची आज शिवसेना भवनात बैठक. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. मुंबई पालिकेच्या कामातील अनियमिततेची चौकशी होणार. मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतला कोस्टल रोडच्या कामाची पाहणी.
मफतलाल ते प्रियदर्शनी पार्क या बोगद्याच्या कामाचा घेतला आढावा। एका नोटिशीमुळे ठाकरे मोदींना भेटायला गेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। खोके नक्की कुठे गेले याचा हिशेब बाहेर येईलच, तर कोविड काळातील घोटाळ्याचाही हिशेब द्यावा लागेल, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवरती हल्ला बोल। सरकारमध्ये सगळे एकापेक्षा एक अवली, या सरकारला जनता मात्र कावली, उद्धव ठाकरेंची शिंदेंसह फडणवीसांवरही टीका। गेल्या वर्षी 20 जूनला क्रांतीला आपण सुरुवात केली, आपल्या क्रांतीची जगभरातल्या देशांनी दखल घेतली, विरोधकांच्या गद्दार दिनाच्या टीकेला मुख्यमंत्र्यांकडनं प्रत्युत्तर। जनसोबत घेऊन बाळासाहेबांनी शिवसेना उभारली, त्यांनाच तुम्ही हिणवताय आणि हा बाळासाहेबांचा अपमान। घरादारावरती तुळशीपत्र सोडणाऱ्यांना तुम्ही हिणवणं योग्य नाही, एकनाथ शिंदेंकडनं ठाकरेंवरती घणाघात। तुम्ही तुमच्या अंगावरती किती केसेस घेतल्या हेही सांगा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख वाटायला आलं तेव्हा तेव्हा बाळासाहेब आणि दिघेसाहेब सोबत होते, प्रचारासाठी जाताना आपली आई गेली तरी सुद्धा आपण प्रचार पूर्ण केला, आईच्या आठवणीत एकनाथ शिंदे भाऊक। रिक्षाची हेटाळणी करणाऱ्यांच्या मर्सिडीजला खड्ड्यात घातलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला पट्टा डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी काढला, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। मणिपूरमधल्या हिंसाचारावरनं उद्धव ठाकरेंची पुन्हा पंतप्रधान मोदींवर टीका, मणिपूरमधील परिस्थिती लिबियासारखी, पंतप्रधान तिथे का जात नाहीत ठाकरेंचा प्रश्न। काल देवेंद्र फडणवीसांनी हास्य जत्रेचा प्रयोग सादर केला, षणमुखानंद सभागृहातनं उद्धव ठाकरेंचा टोला, कोविडची लस मोदींनी तयार केल्याच्या विधानाचा ठाकरेंकडनं समाचार। मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा वर्धापन दिन साजरा, ठाकरेंच्या भाषणातनं आरोपांचे बाण, यावेळी ठाकरे गटानं केलं जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा, वर्धापन दिनातनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंबईत वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम, एक सोहळा ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांचा, तर एक सोहळा त्यांचा ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडलाय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंवर कडवट टीका। युतीला बहुमत मिळालं मात्र खुर्चीसाठी ठाकरेंनी विचारांचा सौदा केला, महाराष्ट्रातले खरे गद्दार उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्र्यांकडनं ठाकरेंचा गद्दार असा उल्लेख। अहमदनगर जिल्ह्यातील गणेशनगर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भाजप काँग्रेस युतीचा दणदणीत विजय, 19 पैकी 18 जागांवरती थोरात कोल्हे युतीचा विजय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा राजकीय आरोप, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री बनवण्याचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा प्लॅन होता, बावनकुळेंचा दावा। भाजपकडनं कोकणातही लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, 26 जूनला राजापूरमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जाहीर सभा। राष्ट्रवादी काँग्रेसचा विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरती दावा, एकनाथ खडसे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व्हायला हवेत, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं विधान। वर्धापन दिनी नाशिकमध्ये शिंदे ठाकरे गटात झुंपली, उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना बाजूला सारावं, शिंदे गटाच्या अजय बोरस्तेंची मागणी, तर संजय राऊत ठाण्यावाघ, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा पलटवार। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवरती शिंदे गटाचा दावा, भंडाऱ्याच्या बाहेर शिवसेनेची ताकद नाही, भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचं विधान, तर खासदार मेंढेंनी स्वतःचंच तिकीट वाचवून दाखवावं, आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं आव्हान। संभाजीनगरमध्ये मनपा आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्त मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जवळपास 2.5 लाखांची वर्गणी काढल्याची चर्चा, स्मार्ट सिटी कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन। गुरांच्या तस्करीची पाळत ठेवल्यामुळे तरुणांना जबर मारहाण, मारहाणीत एका युवकाचा मृत्यू तर त्याच्यासोबतचे 6 जण जखमी, नांदेडच्या किनवट तालुक्यातल्या अप्पाराव पेठ गावाजवळची घटना। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड, एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची हत्या करण्यात आल्याची माहिती। सांगलीच्या मिरज तालुक्याच्या बेडगमध्ये जमिनीच्या वादातनं भावाची हत्या, चुलत भावावरती कुऱ्हाडीनं वार। अंबरनाथच्या फातिमा शाळेबाहेर मुलांना घेण्यासाठी आलेल्या पालकांना भरधाव कारनं उडवलं, 2 महिला पालक जखमी। ऑटो आणि विटांचा वाहतूक करणाऱ्या ट्रकची आमनेसामने धडक, 4 प्रवाशांचा मृत्यू। मुंबईच्या साकीनाका खैराणी भागामध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या, मारेकरी फरार। लातूरमधील संत तुकाराम विद्यालय प्रशासनाची 14 विद्यार्थ्यांवर कारवाई, शाळेच्या परिसरात हाणामारी केल्यामुळे शाळेतनं काढून टाकलं। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडनं वीज दरात केलेली वाढ मागे घेण्यात यावी यासाठी विदर्भ पार्टीकडनं
गेले काही दिवस नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन। पावसाळा सुरू होऊन 14 दिवस लोटले तरी पाऊस नाही। बुलढाण्यामधल्या ग्रामीण भागात धोंडी धोंडी पाणी दे म्हणत देवाला साकडं। वर्ध्याच्या नगर परिषदेतील मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राट देत असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप। परभणीच्या पाथरी बाजार समितीत पुन्हा संघर्ष। सभापती उपसभापतींनी चेंबरला कुलूप लावल्यामुळे वाद। रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं। विविध मागण्यांसाठी नाशिकवरनं मुंबईकडे निघालेला बिराड मोर्चा भिवंडीत। मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे समुद्रकिनारी तेलाचा तवंग। मच्छीमारीवरती परिणामाची शक्यता। G20 शैक्षणिक कायदे गटाची चौथी 2 दिवसीय बैठक आजपासून पुण्यात। जालन्यामध्ये प्रहार संघटनेच्या दिव्यांग कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। 2013 पासून दिव्यांगांना दिलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी। ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या नातेवाईकांचं पुण्यातल्या बालेवाडी क्रीडानगरीत उपोषण। कराडमधील क्रीडा संकुलात भ्रष्टाचाराचा आरोप। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या औरवाड इथल्या एका कुटुंबानं लग्नपत्रिकेवरती छापला QR कोड। लग्नात आहेर न स्वीकारता आहेराच्या माध्यमातून येणारी रक्कम वृद्धाश्रमाला दिली जाणार। पणजी मुख्य टपाल कार्यालयामध्ये रेल्वे तिकीट आरक्षण प्रणाली काउंटरचं उद्घाटन। गोवा क्रांती दिनाचा इतिहास 11वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाप्रमाणे गोव्यात राष्ट्रीय खेळांचंही आयोजन होणार। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती। राजस्थानमध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे अजमेरमध्ये पूरस्थिती। तामिळनाडूमध्येही जोरदार पाऊस। चेन्नईतल्या रस्त्यांवरती साचलं पाणी। मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून कुत्र्यासारखं भुंकायला लावलं। याप्रकरणी तिघांना अटक। भारतीय सैन्याची ताकद वाढणार। महिंद्रानं सुरू केली आर्मडो या खास वाहनाची डिलिव्हरी। पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात। यात्रेनिमित्त लाखो भक्तांची गर्दी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला भेट दिली। शहांच्या हस्ते जगन्नाथ मंदिरात आरती। केदारनाथ मंदिरातील गाभाऱ्यात सोन्याच्या ऐवजी पितळी मुलामा देण्यात आल्याचा चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि केदारनाथ मंदिराचे पुजारी आचार्य संतोष त्रिवेदी यांचा आरोप। धान उत्पादनात तेलंगणा अव्वल। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची माहिती। विमानांच्या खरेदीसाठी इंडिगोचा एअरबस कंपनीसोबत 50 अब्ज डॉलर्सचा करार। मुंबईमध्ये अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज हा फेस्टिव्हल 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान भरवला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर। आजपासून 24 तारखेपर्यंत मोदी अमेरिकेत असतील। आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भवानी देवीला कांस्य पदक। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।